स्वागत है तुम्हें स्तमाल चैनल मे। तो घून ये तुम्हारे एक नवीन ब्लॉग आमसे 3-4 महीनियापासन एक ब्लॉग घून नहीं रहा होते। कारण मजे एक तो मज़ा ऑपरेशन 3 महीनियापासन घरी चलो, दूसरा मेरे वैभव से मेडिकल इश्यू होते तो तीन महीनिया घरी गेला। पन आता आम पर पुणेमी उपस्थित आहो सगळेजण आणि विचार केला आज याव का बाहर फिरायसाठी। आज पण परत ब्लॉग कंटिन्यू करणार। अभी हमारा तो प्लान यहाँ आने का सुबह 7 बजे का था, लेकिन आदत से मजबूर सब सोए रह गए और फिर अभी उठे सुबह 8:30 बजे, फिर अभी निकले तो पहुँच गए 11 बजे। देखो सब लोगों को उठता ही नहीं कोई। नमस्कार, जसं की नयननी सांगितलं आमची लॉग बंद होते आता, पण आजपासून आम्ही सुरुवात करत आहोत। तर आज तुम्हाला घेऊन येत आहोत आम्ही चौराई देवी मंदिर इथे, जे की इंजेवाडीपासून फक्त 18 किलोमीटर आपल्या लोणावळा रोडजवळ आहे। आणि इथला परिसर खूप सुंदर आहे, झाड वगैरे आहे मस्त। आणि जसं आम्ही वर जाऊन तुम्हाला दाखवूच देवीचे दर्शन वगैरे घेऊ आम्ही, आणि जर तिथे मोबाईल अलाउड असेल तर ते पण दाखवू। ठीक आहे, रश्यांच्या खिशातून आत्ताच हे पडलं निव्या काय रे बा, निव्याची लिपस्टिक वाटत, निव्याची लिपस्टिक आहे वाटते। प्रशांत मामाचा वेगळाच प्लॅन होता, पण आता आमच्या सोबत आल्यामुळं हे लपून ठेवावं लागलं, आठवणीत नसून राहिलं। हा मामा तू का बोलणार याच्यावर? अरे मामा पुरा संतुलन झालं तू हे सापडल्याबरोबर। हा वरतो येऊन व्ह्यू तर वरती आहे खतरनाक, भारी एकदम जबरदस्त। पण त्याच्याच बाजूला आहे माणसाने बनवले म्हणजे आपणच बनवलेल्या जंगलाचं कन्स्ट्रक्शन, हा जंगलाचं कन्स्ट्रक्शन सॉरी सिमेंटचं कन्स्ट्रक्शन, सिमेंटचे जंगल। बघू शकता जागे जागेवर असं कचरा कृपया कुंडीचा वापर करा, कृपया कचरा कुंडीचा वापर करा असं लिहिलं आहे जागे जागेवर। त्याच्यामुळे हा परिसर जो आहे जंगलाचा म्हणजे अतिशय चांगला आहे, जास्त कचरा पाहायला भेटतच नाही तुम्हाला इथे, जागा जागेवर पाहसान तरी भेटणार नाही। हे आहे थोडंफार पण प्लास्टिक नाही आहे इथे जास्त, जसं बॉटल वगैरे हे पाहायला भेटत नाही। आल्यानंतर प्राणी भेटणं म्हणजे कोणता प्राणी आहे मामा? इच्छा गावात 2 प्राणी बसले आहेत। वा कृपया प्राण्यांबद्दल विचार करा, प्लास्टिकचा वापर बंद करा, हे बराबर गोष्ट आहे। हा आणि अशा प्रकारची मोहीम तुम्ही पण राबवा, म्हणजे जंगलात येऊन थोडे झाडं पण लावा, जेणेकरून तुमच्या नवीन पिढीला याचा फायदा होईल। नाही लायक ज्ञान पासतो मी, पण हे ज्ञान कामाचं आहे, तर इग्नोर नका करू, याच्यात तुम्ही स्वतः इनिशिएटिव्ह घ्या, पुढे या काम करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। फायनली जंगलात येऊन काहीतरी फायदा झाला, 3-3 प्राणी आले एकदम काय म्हणते भाऊ, नाही राहू दे दूर न जा तू भाऊ नाही जेवली का? जसे तुम्ही पाहता थोडी ऊन आहे, सगळे तहान तहान हिजून आहे, पावसाळा गेलेला आहे आणि हिवाळा लागलाय। बिस्लरीच्या जागेवर प्रशांत निविया घेऊन आला, आता कठीण आहे आमचं काम पाहू। ताण लागली आहे, पाणी नाही प्यायलं, लिपस्टिक लावून काम चालू होता परशा का तुम्ही असे नको करताय काय ऍडवाइस आपली आमच्या लॉकच्या मार्फत।
तुम्ही बाटला घेऊन जा आपल्या, फक्त कचरा फेकजा नको बस। बघू शकता हे झाड पण मुळातून पडलेलं आहे, तरी आपण बघू शकता की याच्यावरच्या ज्या फांद्या आहे ह्या आता पण हिरव्या आहे आणि जिवंत आहे। हे एक निसर्गाची वेगळीच माया आहे, आपल्याला हे सगळं काही जंगलातच बघू शकतो, आपण काही तिकडे बघू नाही शकत। म्हणून अशा जागी तुम्ही भेट देऊ शकता, येऊ शकता। काय खतरनाक गोष्ट म्हणली आहे निसर्ग प्रेमी आपले कार्तिक भाऊ यांनी। या गोष्टीचं तुम्ही लक्ष द्या, म्हणजे बघा खतरनाक झाड आहे, मुळातून निघलं पण तरी पण त्याच्या हे जे आहे फांट्या अजूनही जिवंत आहे। फुलीचा एक पंख तुटला आहे, तिला त्रास देण्यात काही फायदा आहे नाही। एक पंख तुटला असून तरी स्ट्रगल खूप आहे। कुठे गेली बघा, एक पंख तुटून तरी ते उडण्याचा खूप प्रयत्न करत आहे आणि आपण हिला काही डिस्टर्ब करू नये। सर आमचा विदर्भाचा माकड पुणेच्या जंगलात खूप स्ट्रगल करत आहे ना, संघर्ष त्याचा खूप आहे। आमचा शेवटचा टप्पा म्हणजे या पहाडावरच या जंगलातलं मंदिर जे चौराई देवीचं मंदिर आहे। दोन मित्र गेले, ते या साईडून चढले आणि आता त्या साईडून उतरत आहे। आम्ही हेच चुकी लास्ट टाइम मारुंजी हिल्सला गेली होती आम्हाला, ते चुकी आम्हाला 300 रुपये पडली कारण की 16 किलोमीटर दूर आम्ही उतरलो आणि मग ॲटो करून आम्हाला परत जावं लागलं। तर अशी चुकी डबल करू नका, एका ज्या साईडनं चढले त्याच साईडनं उतरा। तर आम्ही मेन प्रवेशद्वारावर पोचलो मंदिराच्या, इथे पाण्याची पण व्यवस्था आहे आणि मंदिराच्या आत प्रवेश करण्याच्या आधी तुम्ही इथे पाय पण धुवू शकता। तर आता आम्ही मंदिरात जातो आणि दर्शन वगैरे करतो, ते तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवतो। मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे, खूप जास्त चांगला, पावसाळ्यात तर आणखी चांगलाच ना। आणि त्याच्याच जस्ट बाजूला ते बघू शकता तुम्ही हायवे, मुंबई पुणे एक्सप्रेसवे। दर्शनीय अशा स्वरूपात आपल्याला इथे सौराई देवी दिसून येते आणि हे या गावाची ग्रामदैवत आहे असं म्हणतात। मंदिराचा आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आहे, आजूबाजूला जंगलच आहे आणि लोकांचा मंदिराकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खूपच म्हणजे असा वेगळा आहे की मंदिर हे फक्त पूजेचं ठिकाण आहे आणि धर्माचं आहे म्हणून कोणी लोक इथे आला पाहत नाही। माझा पण दृष्टिकोन काही प्रकारे असाच होता, पण मी ज्यावेळेपासून प्रवीण मोहनचा व्हिडिओ बघायला लागलो त्यावेळेपासून म्हणजे माझा दृष्टिकोन खूप बदलला। मंदिर खरंच एक म्हणजे सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन पण आहे आणि पूजेचं ठिकाण पण आहे। जुन्या काळातील लोकांनी खूप असं तिथे कोरलेलं आहे किंवा माहिती दिलेली आहे आपल्या नवीन पिढीला, पण लोक त्यामधून माहिती घ्यायला पाहत नाही। तर प्रवीण मोहनचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्यामध्ये मंदिरावरती जे माहिती दिलेली आहे ते अतिशय त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केली आहे। तर हा फुल्ली लोडेड लिप बाम जसा कोणाचा असेल तो आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्ही ॲड्रेसवरती नक्की पाठवू। आणि जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा, आणि न आवडल्यास पण डिसलाईक करू शकता। हा डिसलाईक करा किंवा कमेंट करा, इम्प्रूव्हमेंट साठी सांगा, इम्प्रूव्हमेंट
साठी जरूर।